सेंद्रिय गुळ, प्युअर हळद, देशी गाईचे तूप, सैंधव मीठ, तसेच उत्तम आरोग्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तेल उत्पादने जे केमिकल मुक्त असून ते आपले आयुष्यमान वाढवते, तसेच उत्तम हृदयासाठी लागणारे लाकडी घाण्याचे तेल देखील उपलब्ध। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप याने गुंडगिरी सोडून सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला होता, मात्र पूर्वी केलेले कृत्य कधीही पाठ सोडत नाहीत याचा प्रत्यय या घटनेवरून आला आहे। 2011 मध्ये राहू वाळू व्यवसायातून केलेल्या हत्याकांडातून संतोष जगताप याचा निर्घुण खून करण्यात आला आहे। अतिशय नियोजनबद्ध रीतीने हा हल्ला झाल्याचे दिसून येते। नेहमी बाउन्सर व चारचाकी गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांच्या गरड्यात असलेल्या संतोष जगताप याला हल्लेखोरांनी नेमका एकटा असताना गाठले आणि त्याच्यावर गोळीबार करून संपविले। अप्पा लोंढे याने दौंड बारामती तालुक्यात वाळू तस्करीतून आपले साम्राज्य पसरविले होते। त्यातून टोळी तयार करून त्याने तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली होती। त्यातूनच त्याला मॉर्निंग वॉकला गेला असताना हल्लेखोरांनी गाठून संपविला होता। त्याचप्रमाणे गुंडगिरीतून संतोष जगताप याने दुश्मन तयार केले होते, त्यातूनच त्याचा खात्मा झाला। संतोष जगताप व त्याच्या गुंडांनी बेकायदा वाळू उपशावरून 2011 मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे यांच्यावर भर दिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती। त्यानंतर संतोष जगताप याने 2018 मध्ये यवत येथेही एकाचा खून केला होता। त्यानंतर त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता। अप्पा लोंढे याच्या बरोबर एका गुन्ह्यात तोही आरोपी होता। 2019 मध्ये मोक्का मधून तो जामिनावर बाहेर आला होता। जगताप याचे वडील संपतराव जगताप हे राहूचे पोलीस पाटील होते। आई प्रतिभा जगताप या दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती होत्या। राहू येथे प्रगतीशील शेतकरी म्हणून जगताप कुटुंबाला ओळखले जाते। जामिनावर बाहेर आल्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला वावर वाढविला होता। केडगाव बोरी पारधी राहू परिसरात त्याची दहशत होती। जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने शत्रुत्व कमी करून सामाजिक कामात सहभाग वाढविला होता, तरीही त्याला आपल्या जीवाची नेहमीच भीती वाटत असे। त्यातून तो सुरक्षा रक्षक व कार्यकर्त्यांच्या गरड्यात राहत असे। शुक्रवारी केडगाव येथील एका कापड दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त संतोष तेथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता। दुकानाच्या वर्धापन दिनाचा केक संतोष जगताप याच्या हस्ते कापण्यात आला। त्यानंतर त्याने कुंभार कॉम्प्लेक्स मधील एका दुकानाला भेट दिली। त्यानंतर केडगाव मधील एका घरी जाऊन तो नंतर उरुळीच्या दिशेने गेला। जगताप याच्या बरोबर दोन बाउन्सर आणि चार चाकी गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांचा गराडा नेहमी असायचा, परंतु काल त्याच्या बरोबर दोनच बाउन्सर होते। परिसरामध्ये एका ठिकाणी ते चहा पिण्यासाठी थांबले असताना हल्लेखोरांनी ही संधी साधली आणि त्याचा गेम केला। लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत। संतोष जगतापचा अंगरक्षक शैलेंद्र सिंग यांच्या फिर्यादीवरून मयत इसम स्वागत बापू खैरे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे, तर पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे यांच्या फिर्यादीवरून संतोष जगताप याचा अंगरक्षक शैलेंद्र सिंग याच्यावर स्वागत बापू खैरे याच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या गोळीबारात तोही जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। संतोष जगतापची गेम झाल्यानंतर गुंडगिरीचा शेवट हा गुंडगिरीतूनच झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे।